सापडली का ती? आहे का तिकडे? सापडली? बंगल्याच्या मागे बघितलं? हो मॅडम, बंगल्याच्या मागे पण कोणीच नाहीये. मी पण पाहिलं सगळीकडे, पण कुठेच कोणी नव्हतं. मग ती नसेल मम्मा, तुम्हाला असं वाटत असेल. यु नो व्हॉट, आय एम 100% शुअर जी बहीणच होती. मग आली होती तर गेली कुठे ती? वाचलो थँक गॉड. मला वाटलं पकडलं की काय होतं तुला. नशिबाने वाचले नाही तर मला पकडलंच असतं. म्हणजे म्हणजे काय चाललं काय तुमचं? आम्हाला पण सांगा ना. काय नाही, तुम्ही या आता, मी फोन करेन तुम्हाला. बाय. सांग काय झालं. दीपा काय झालं सांग ना. तू सांगत होतीस तसंच झालं साक्षी. काय? मला बरंच काही कळलंय. तनुजाने सगळी गडबड केली आहे साक्षी. म्हणजे तुला काही पुरावा मिळाला का? तनुजाच्या मनात कार्तिक विषयी मला वाटलंच होतं. पण साक्षी, ती नेहमीच मला म्हणायची ना, तुम्ही दोघं सुखात राहा, मला तुम्हा दोघांना एकत्र पाहायचं. आणि दुसरीकडे कार्तिक जवळ याचे प्लॅन्स बनवायचे. बरोबर ना? माझा अजूनही विश्वास बसत नाही साक्षी. तुझा तोच प्रॉब्लेम आहे दीपा. तुला असं वाटतं ना सगळं जग तुझ्यासारखं आहे चांगलं, पण तसं नाही आहे. ही तनुजासारखी माणसं ना जास्त घातक असतात, ज्यांच्या जिभेवर साखर आणि मनात विष असतं. साक्षी, ती तर मला बहीण मानायची. माझा विश्वास आहे तिच्यावर, पण परत तेच. काय होतंय साक्षी? दीपक परत पोटात दुखतंय. परत पोटात दुखायला लागलं? थांब तुला पाणी आणते. घरी चल ना. घरी नको, मग डॉक्टर कडे चल. नाही नाही प्लीज, घरी जाऊया. अगं साक्षी, पण दादा पांडुरंगवाडी प्लीज. महत्वाचा कॉल होता का? हवं असेल तर मी बाहेर थांबते. नाही, मी दीपाला फोन केला होता. ओ, मी नंतर येते मग. सॉरी. अगं तनु, काय काय झालं आणि सॉरी वगैरे काय? नाही, कारण मी कॉफी घेऊन आले, मला बघून तू अचानक फोन ठेवलास. मला असं वाटलं काहीतरी पर्सनल बोलायचंय. नाही नाही, तसं काही नाही. ऍक्च्युली कॉफी आणण्याची वेळच चुकली माझी. एनिवे, आता मी कॉफी आणलीच आहे तर पिऊन घे ना, थंड होईल. मी दीपाला फोन लावून बघते, तोपर्यंत तू कॉफी पी. ओके. पी
साक्षी आपण 5 मिनिटात घरी पोहोचलो. मी काकूंना फोन करून कळवलाय. साक्षी थोडस सहन कर दादा, लवकर चला ना प्लीज. हो हो साक्षी, आपण लवकर पोहोचतो साक्षी घरी. दादा डावीकडे वळायचे हा पुढे. काय झालं? अरे ती फोनच उचलत नाहीये. उचलत नाहीये का? उचलत नसेल दीपा फोन, काय माहित. म्हणजे आता खरं तर ती एकटी आहे. तू सुद्धा फोन ट्राय करतोयस, मी सुद्धा ट्राय करते. बहुतेक डोकं ठिकाणावर नाहीये तिचं. मी आता तुला काय सांगितलं, एवढा त्रास नको करून घेऊस कार्तिक. मी सांगितलंय ना तुम्हा दोघांनाही मी एकत्र आणणार, आणि तनुजा जे सांगते ते करून दाखवते. राईट? कॉफी पिऊन घे, तुला बरं वाटेल. का उचललं नसेल फोन दीपाने? कार्तिक नो प्लीज. आता काय सांगितलंय मी तुला, प्लीज कामावर लक्ष दे. सर, काल जे टेस्ट करून गेले होते ना ते सागवेकर आलेत, त्यांना बसवलंय बाहेर. हो मी येतो. बरं ऐक, ही फाईल त्यांना दे, मी येतो. सॉरी सर, आर यू सिरियस? तनु मूर्ख आहेस, काम करता येत नाही. तनु अरे सोड त्याला. फाईल घ्यायची होती ना फक्त, मग फोडलायस तू. तनु इडियट, उद्यापासून ना कामावर यायचं नाही. हा गेट लॉस्ट, तू लीव्ह. तुझा आता मी बघतो तुझा. तनु काय करतेस तू? मग फोडला त्याने तुझा. इट्स ओके. इट्स नॉट ओके. तू दीपाला गिफ्ट दिला होतास ना मग, तिने फोडला. तू माफ केलंस, मी नाही माफ करू शकत. मी खूप प्रेमाने आणलं होतं तो मग तुझ्यासाठी. माझ्या खूप फिलिंग्स आहेत त्या मग मध्ये, तुला नाही कळणार. तुला आता वाटत असेल मी खूप ओव्हर रिॲक्ट करते, पण माझ्यासाठी तो मग महत्वाचा होता कार्तिक. I'm sorry. मी माझ्या फिलिंग्स कंट्रोल नाही करू शकले. I'm sorry. तनु, तनु साक्षी हा कसला काढा आहे? अगं माझ्या आजीची घरगुती रेसिपी आहे. मागच्या वेळेला पोटात दुखलं होतं ना, तेव्हा आईने दिला होता हा काढा. साक्षी पण बऱ्याच वेळा तुझ्या पोटात दुखत असतं. आपण नाशिकला गेलो होतो तेव्हा आठवतं ना किती पोटात दुखलं होतं? अगं पण या काढ्याने खरंच बरं वाटतं मला, काळजी नको करूस तू. म्हणजे आता तूच ठरवणार का कशाने बरं वाटतं कशाने नाही? डॉक्टरकडे जायला नको का आपल्याला? तुला आरामाची गरज आहे, काळजी घ्यायला हवी तू. बघ पुढच्या वेळेला दुखलं ना की बघू. ओके साक्षी, तुला नक्की बरं वाटतंय ना गं? हो ग दीपा, खरंच खूप बरं वाटतंय मला. सॉरी यार दीपा, माझ्यामुळे तुला इथे यावं लागलं. पण आता आपल्याला पुढचा प्लॅन नीट तयार करावा लागेल. बरोबर आहे तुझं दीपा. तू ना त्या तनुजाचा चेहरा घरातल्यांच्या आणि कार्तिकच्या समोर आणायलाच हवा.
काय चाललंय काय तुमच्या घरात? मम्मा, या घरात रोज नवीन नवीन ड्रामे चालू आहेत. अगं पण त्या काळुंदरीला हकलून दिलंय ना घरातून, मग ती साक्षी मैत्रिणीला घेऊन आलीच कशी तिथे भेटायला? तेच तर, साक्षीला ते माहीत नव्हतं, पण मम्मांचं असं स्ट्रॉंगली मत आहे की त्या मैत्रिणींपैकी एक दीपा होती. काय अगो, काय सांगतेस काय? हो ना, पण मला नाही दिसली ग. तुला ते माई सोडून दुसरं काही दिसतं का हल्ली? कशाला माझ्या जखमेवर मीठ चोळतेस तू? बर राहिलं, पण काय ग ती काळुंदरी महा जांबाज निघाली ग. काय काय शिकली आहे ना ती, वेश बदलून वगैरे घरात घुसली. पण काय ग, कशासाठी केलं असेल तिने हे सगळं? कशासाठी म्हणजे काय मम्मा, असंच घरात कोण घेणार आहे तिला? मम्मांना जर ती घरात दिसली ना तर गोळी घालून खून करतील तिचा, इतक्या चिडल्यात त्या. बापरे शोना, त्यांनी बंदूक बिंदू काढली ना तर तू सरळ पटकन कुठेतरी जाऊन लप. तेव्हाच तेव्हा बघू, पण दीपा हे शोधायला आली असणार की माईंना ढकललं कोणी. आणि मीही तो शोध घेण्याचा प्रयत्न करते मम्मा. मी तुला सांगितलंय ना, करमचंद होऊ नकोस. आता हा कोण? अग माझ्या लहानपणी एक डिटेक्टिव्ह होता, म्हणजे सिरियल होती. आमच्या गावाला शेजारच्यांकडे टीव्ही होता ना, त्यांच्याकडे जायचे मी बघायला. मम्मा कशाला विषय भलतीकडे नेतेस तू? मी नाही, तू भलत्या मार्गावर चाललीस. सांगितलं ना मी तुला, कशाला शोधाशोध करत बसलीस तू? कारण माझ्या मनातून ते जातच नाहीये. हे बघ, मला असं वाटतंय की दीपाने नाही ढकललंय माईंना. तुला माहिती मी काय केलं? काय? मी जिन्यावर जाऊन चेक सुद्धा केलं, कारण खबर अशी होती की दीपा ज्या जिन्याने वर जात होती ना त्याच जिन्याने माई खाली पडल्या. हा मग? मग मम्मा लॉजिक आहे ना, जर दीपा जिन्याने वर जात होती तर ती माईंना वरून खाली कशी ढकलेल? म्हणजे त्यांना ढकलणार दुसरं कोणीतरी आहे. शोना तुझा कोणावर संशय आहे ग? या घरात अशी एकच व्यक्ती जिच्यावर माझा संशय, आणि मला असं स्ट्रॉंगली वाटतंय की ती व्यक्ती तनुजा आहे. चल मम्मा, ठेवते फोन. मी दरवाजा बंद करून गेले होते. जे कोणीतरी माझ्या रूम मध्ये आलं होतं. गॉड, माझं लॉकेट. श्वेता, श्वेता पण नाहीये. माझं लॉकेट इकडे कस? हॅलो कार्तिक. कार्तिक, मला तुझ्याशी बोलायचं. आता बोलण्यासारखं काही उरलंय का दीपा? कार्तिक, खूप काही आहे. जर तू माझ्यावर विश्वास ठेवणार असशील ना तर खूप काही सांगण्यासारखं. दीपा, आतापर्यंत तू जे काही केलंस तेव्हा मला एकदाही विश्वासात घेतलं नाही, आणि आता विश्वास ठेवायला सांगतेस? कार्तिक, मी तुला खरंच सांगते कार्तिक, माझ्यावर विश्वास ठेव, मी माईंना ढकललेलं नाहीये. दीपा, हे बघ, त्या दिवशी जे काही घडलं ते सगळं ते तू केलं नाहीयेस. बर मग कोणी केलं? प्लीज चिडू नकोस ना. दीपा, मी चिडत नाहीये, रादर मला काहीच रिएक्ट व्हावं असं वाटत नाही. कार्तिक प्लीज, प्लीज तू जरा शांत हो आणि शांतपणे माझं सगळं ऐकून घेशील. हे बघ, हे सगळं ज्याने केलंय ना
त्या व्यक्तीचं नाव कळल्यावर तुझाही विश्वास नाही बसणार. कोणी केलंय सांग लवकर. कार्तिक हे सगळं तू. दीपा थांब. दीपा बोल ना. हा एक मिनिट हा कार्तिक. दीपा त्याला आत्ता असं फोनवर सांगू नकोस. तू विश्वास ठेवणार आहे का तुझ्यावर? पण कार्तिकला सांगायला तर हवं ना सगळं. अगं मग भेटून सांग त्याला. दीपा हॅलो कार्तिक तू मला एकदा भेटशील प्लीज? अगं तू नाव सांगत होतेस ना. मी तुला सगळं सांगणार आहे कार्तिक, पण प्लीज मला भेटशील? असं फोनवर बोलता नाही येणार मला, प्लीज कार्तिक. अगं दीपा फोनवर काय नको, नाव सांग ना लवकर. कार्तिक प्लीज मी भेटून सगळं सांगेन ना तुला. दीपा हे बघ कार्तिक प्लीज मला एकदा भेट ना प्लीज कार्तिक प्लीज. बरं 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 ठीक आहे भेटतो. कुठे भेटूया? आपल्या घराबाहेर प्लीज. बरं येतो. थँक्यू. येतोय. गुड दीपा ऑल द बेस्ट. हवं तर त्याला तनुजाच्या रूममध्ये घेऊन जा, त्यालाही स्वतःच्या डोळ्याने बघू दे. काय करतेस इकडे? अहो दीपा ताई आल्या होत्या तुमच्या रूममध्ये. काय? अहो मगाशी जाम राडा झाला. ही दीपा ताईंची मैत्रीण साक्षी, ती आली होती तिच्या मैत्रिणींना घेऊन. साक्षी? पण मग दीपा? मॅडम बोलत होत्या, दीपा ताई पण होत्या त्यांच्यासोबत. मला तर असं वाटतं त्या येऊन गेल्यात तुमच्या रूममध्ये. म्हणजे दीपाच माझ्या रूममध्ये आली होती? दीपा ताईंना संशय तर नसेल ना आला? जास्त बडबड करायला लागलीस. आता मी जे सांगेन ते करायचं. आता मी नाही काय करणार? विचारलं मी तुला, सांगते ना, करायचं म्हणजे करायचं. गपचूप इकडे उभी राह. अजूनही करणार नाहीस? करेन ना. बोला काय करायचंय? सांगते. हे माझ्या डोक्यात मार. हां हे घे आणि मला मार. हो मॅडम. मार. ओके. दीपा नको मारूस ना मला. दीपा नको मारूस मला. प्लीज नको.
करू? ठीक आहे डॉक्टर वैद्य, नाही मी कार्तिकशी बोलते ना. हो तुम्ही म्हणाल तसं. थँक्यू. काय म्हणाले डॉक्टर वैद्य? ते म्हणतात माईला उद्याच हॉस्पिटलला शिफ्ट करा. ओ रियली? या आय थिंक. अरे बरं झालं तू आलास. डॉक्टर वैद्यांचा फोन होता रे, ते म्हणतात की माईला हॉस्पिटलला शिफ्ट करायला हवं. वेल दॅट्स ग्रेट. कधी करायचं? उद्या. किती वाजता? नाही म्हणजे त्याप्रमाणे माईंची बॅग भरून त्यांना रेडी करायला. ते डॉक्टर वैद्यांशी बोलून ठरवावं लागेल. ओके. एनिवे ममा मी येतो. अरे कुठे चाललायस? एक महत्वाचं काम आहे. तेच विचारते, कुठे चाललायस सांगून जा ना. ममा मी दीपाला भेटायला जातोय. आमचे व्हिडिओ कधीही कुठेही आणि किती वेळाही बघू शकता, पण त्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.